नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 31 जुलै 2022 रोजी इयत्ता 5वी म्हणजेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही झालेली आहे आणि या परीक्षेमध्ये मराठी माध्यमाचा प्रथम भाषा व गणित या प्रश्नपत्रिकेचा संच कोड डी हा आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर मित्रांनो, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण याच पेपर क्रमांक 1 मधील प्रथम भाषा म्हणजे मराठी या भाषेमधील विभाग क्रमांक 1 म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 ते 25 आपण विश्लेषण हे पाहिलेलं आहे. तर आजच्या भागामध्ये आपण गणित विषयातील जे प्रश्न क्रमांक 26 ते 75 जे विचारले गेलेले आहेत या सर्व प्रश्नांचं आपण आता विश्लेषण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता व्हिडिओला सुरुवात करत आहोत. व्हिडिओ आपण हा शेवटपर्यंत पाहावा. तसंच मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जे विश्लेषणातून ज्या उत्तरसूची प्रकाशित करण्यात येत आहे ती संभाव्य आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे पुणे यांच्या मार्फत ही उत्तरसूची प्रकाशित होईल तेव्हा ती अंतिम स्वरूपाची असेल. तर ही उत्तरसूची जी आहे ती संभाव्य या ठिकाणी आहे. तर चला मग आपण आता प्रत्येक प्रश्नानुसार त्याचं विश्लेषण हे पाहूया. तर मित्रांनो, या ठिकाणी विभाग 2 गणित प्रश्न क्रमांक 26 खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर असल्यास आकृतीची परिमिती काढा असं सांगितलेलं आहे. तर आकृतीचं या ठिकाणी क्षेत्रफळ जे आहे ते देण्यात आलेलं आहे 1 चौरस सेंटीमीटर आणि आकृतीची आपल्याला परिमिती ही काढायला सांगितलेली आहे. पर्याय देण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 22 सेंटीमीटर, 2 22 चौरस सेंटीमीटर, 3 12 सेंटीमीटर आणि 4 12 चौरस सेंटीमीटर. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपल्याला कमीच कमी वेळामध्ये हे उदाहरण सोडवायचं आहे. आकृतीची परिमिती विचारलेली आहे. परिमितीचं जे एकक आहे ते चौरस सेंटीमीटर किंवा हे नाही, त्यामुळे हे 2 पर्यायचा आपण या ठिकाणी विचार करायचा नाही आहे. या 2 पर्यायांचा आपल्याला आता विचार करावा लागणार आहे. चौरसाचं क्षेत्रफळ जे आहे ते 1 चौरस सेंटीमीटर आहे. म्हणजेच चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग आपण करतो, म्हणजे त्या 1 या संख्येचं जे वर्गमूळ आहे ते 1 सेमी आहे. म्हणजेच या चौरसाची जी प्रत्येक जी बाजू आहे ती 1 सेंटीमीटर इतकी असणार आहे. त्यामुळे आता आपण या ठिकाणी जर विचार केला तर हे सर्व जे आहेत हे चौरस आहेत. म्हणजेच प्रत्येकाची बाजू जी आहे ती 1 सेंटीमीटर ही असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी जर माप 1 सेंटीमीटर इतकं असेल तर या प्रत्येक ज्या बाजू या ठिकाणी ज्या आकृतीमध्ये देण्यात आलेल्या आहेत त्याचं देखील 1 सेंटीमीटर इतकं असणार आहे. म्हणजेच ही 1 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 ही
म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि ही 22, म्हणजेच या सर्व ज्या बाजू आहेत त्या 22 आहेत, म्हणजेच 22 × 1 जर आपण केलं तर 22 सेंटीमीटर इतकं हे येतं, त्यामुळं पर्याय क्रमांक एक जो आहे 22 सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया, त्याचं विश्लेषण पाहूया. तर या ठिकाणी प्रश्न 27 आहे. 435 × 1 फुली बरोबर 5000, या संख्येमध्ये 2 या ठिकाणी फुले आहेत, म्हणजेच या गुणाकारामध्ये फुलीच्या जागी समान अंक आहे तर तो कोणता. मित्रांनो एकदम सोपं सांगतो आपल्याला, तर या संख्येचा आणि या संख्येतल्या एककांचा गुणाकार करायचा आहे, आणि तो एककांचा गुणाकार जर या एककाशी
जर मिळाला तर तोच अंक असणार आहे, लक्षात आलं का? तर आता एक लक्षात घेऊया, इथे जर आपण शून्य जर घेतलं तर शून्य गुणिले पाच शून्य येते, त्यानंतर एक जर आपण घेतलं तर एक पाचे पाच म्हणजे हा एक पर्याय येत नाही, त्यानंतर आपण दोन घेतलं तर बेपंचे दहा म्हणजे शून्य देखील येत आहे, त्यानंतर चौथा पर्याय घेतला आपण तर तीन आहे म्हणजे तीन पाचे पंधरा म्हणजे हा पण पर्याय येत नाही. तर आपल्या दोन पर्यायांचा आपल्याला आता विचार करावा लागणार आहे, म्हणजेच चारशे पस्तीस गुणिले जर आपण दहा केलं म्हणजे इथं जर आपण शून्य घेतला हा, तर येणारं जे उत्तर आहे आपण शॉर्टकट गुणाकार करूया, चारशे पस्तीस एके चारशे पस्तीस आणि हा शून्य. आता या ठिकाणी जर आपण उत्तराची जर सुरुवात बघितली तर ती पाचने आहे म्हणजे पाच हजार आणि शून्य म्हटल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी आता दोनचा विचार करावा लागेल. चारशे पस्तीस गुणिले जर आपण बारा केलं तर या ठिकाणी आपल्याला उत्तर येणार आहे बारा पंचे साठ, बारत्री छत्तीस, छत्तीस आणि सहा बेचाळीस, पुढे हच्चाला चार, बारचोक अठ्ठेचाळीस, अठ्ठेचाळीस आणि चार बावन्न, म्हणजेच या फुलीच्या जागी या फुलीच्या जागी आणि या फुलीच्या जागी दोन दोन आणि हे दोन, हे उत्तर या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आपण आता पुढचा पर्याय आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक अठ्ठावीस या ठिकाणी आहे. इकबालने पंचवीस हजार रुपयाला एक जुनी मोटरसायकल विकत घेतली, तिच्या दुरुस्तीसाठी रुपये आठ हजार पाचशे व रंग देण्यासाठी दोन हजार पाचशे खर्च केला, ती गाडी अडतीस हजार पाचशे रुपयाला विकली, तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला? तर मित्रांनो खूप सोपं हे उदाहरण आहे. याची जर खरेदी किंमत आहे इथे आपण पाहूया, तर खरेदी किंमत जी आहे ती आहे पंचवीस हजार रुपये अधिक दुरुस्ती, दुरुस्ती आहे आठ हजार पाचशे रुपये, त्यानंतर रंगकाम तो आहे दोन हजार पाचशे, असा हा जर आपण गाडीचा खर्च जर बघितला टोटल खरेदीपासून तर छत्तीस हजार एवढी याची बेरीज येते, म्हणजे शून्य शून्य इथे देखील शून्य, एक आठ पाच तेरा, तेरा चौदा पंधरा सोळा, आजचा एक तीन, म्हणजे छत्तीस हजार ही इतकी या गाडीचा जो खर्च आणि खरेदी किंमत आहे. या छत्तीस हजारमधून आपल्याला आता पुढे काय आहे तर ती गाडी अडतीस हजार पाचशे रुपयाला विकलेली आहे, म्हणजे अडतीस हजार पाचशेमधून आपल्याला छत्तीस हजार हे वजा करायचे आहेत. ही वजाबाकी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे मिळणारं उत्तर आहे शून्यातून शून्य शून्य, शून्यातून शून्य शून्य, पाचात पाचातून शून्य पाच, आठातून सहा दोन, शून्य शून्य, म्हणजे या ठिकाणी आलेलं जे उत्तर आहे दोन हजार पाचशे रुपये, म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे. पुढचा मित्रांनो आपण एकोणतीसावा प्रश्न आता बघतोय. तर खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? चौरसाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते, हे चूक आहे कारण त्या चौरसाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज ही तीनशे साठ अंश असते, त्यानंतर त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज काटकोन एवढी असते, हे देखील चुकीचं आहे कारण त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते. काटकोन त्रिकोणाची काटकोनाचं माप हे नव्वद अंश आहे, त्यानंतर त्यामुळे हे उदाहरण विधान चुकीचं आहे. त्यानंतर पुढचं तिसरं आहे, चौकोनाच्या बाजूंची संख्या ही त्रिकोणाच्या बाजूंच्या संख्येच्या दुप्पट असते, चौकोनाच्या बाजूंची संख्या चार, त्रिकोणाच्या बाजूंची संख्या तीन, त्यामुळे हेही विधान चुकीचं आहे. आता राहिलं चौथं विधान, त्यामुळे त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज, त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज ही तीनशे सॉरी एकशे ऐंशी अंश ही चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापाच्या बेरीजेच्या
निम्मी असते, म्हणजेच चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज ही 360 अंश आहे, म्हणजे हे विधान हे बरोबर मित्रांनो या ठिकाणी आहे। पुढचं जर आपण प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 30, तर प्रश्न क्रमांक 30 काय सांगतो की पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती, 0.91, 0.899, 0.090, 0.900। आपण या संख्येमधील 0.91 ही संख्या सर्वात मोठी संख्या आहे, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। पुढचा आपण 31वा प्रश्न मित्रांनो पाहूया, आदर्श विद्यालयाने 47,989 व सरस्वती विद्यालयाने 8,493 पूरग्रस्तांच्या मदत निधी गोळा केला, त्यातील 50,042 घरगुती वस्तूंसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटांसाठी वापरली, तर खाऊच्या पाकिटांसाठी किती निधी वापरला। या ठिकाणी आपल्याला दोन्ही शाळांनी जे जमा केलेले पैसे आहेत त्यांच्या अगोदर आपल्याला बेरीज करून घ्यावी लागणार आहे। आता ती बेरीज या ठिकाणी अशा पद्धतीने आपण करत आहोत आणि ती बेरीज या ठिकाणी आलेली आहे। बघा या ठिकाणी आपण निरीक्षण करायचं, तर ही जी बेरीज आलेली आहे ती 56,482 ही दोन्ही शाळांनी मिळून केलेली रक्कम जमा केलेली आहे ती आहे। त्याच्यातून त्यांनी 50,042 घरगुती वस्तू घेतलेल्या आहेत आणि उरलेल्या रकमेचे खाऊचे पाकिट, आपल्या खाऊच्या पाकिटांची संख्या काढायची आहे, त्यामुळे 56,482 वजा 50,042 हे आपल्याला याच्यातून आता वजा करावे लागणार। वजाबाकी केली तर या ठिकाणी 0, या ठिकाणी 4, या ठिकाणी 4, 6, 0, म्हणजे 6,440 रुपये हे याचं हे उत्तर आलेलं आहे, म्हणजेच खाऊच्या पाकिटांसाठी 6,440 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। पुढचा आपण आता 32वा प्रश्न पाहूया, 32वा प्रश्न पण या ठिकाणी सोपा आहे, खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे, तर 25% बरोबर 25/1000 याचं जर आपण भागाकार जर या ठिकाणी हा जर केला, तर भागाकार या ठिकाणी असा लक्षात येतो की तो भागाकार येतो आपण कच्च्या कामामध्ये करून पाहायचा आहे, तर हा भागाकार एवढा येतो 0.025 येतं। त्यानंतर 20%, 5/4 हे जर आपण करून पाहिलं तर 20%, 20×5/100 हे जर केलं तर आपल्या लक्षात येतं 20, तर याचं उत्तर मित्रांनो जर पाहिलं तर या ठिकाणी बघा ते 5 म्हणजे 5, म्हणजे याचं उत्तर इथे 1 राहतं, 4 राहत नाही। पुढे 50%, 50% जर काढायचं म्हटलं तर 50×50/100 तर पहा बरं, हा 0 गेला, 0 गेला, 0 गेले, 5×5=25 म्हणजे 2.5 हे उत्तर दिलेलं आहे। त्यानंतर 0.68%, 68% तर या प्रश्नामध्ये मला थोडी संदिग्धता वाटते, तर आपण पुढचा प्रश्न पाहूया। पुढे प्रश्न क्रमांक 33 आहे की 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती, तर मित्रांनो त्रिज्या ही व्यासाच्या निम्पट असतेच, म्हणजेच अर्धी असते, तर व्यास काढण्यासाठी आपल्या त्रिज्येला 2 गुणावं लागणार किंवा त्रिज्या अधिक त्रिज्या केलं तरी त्याचं उत्तर आपल्याला हे सापडणार आहे। तर मित्रांनो या ठिकाणी 7.6 अधिक 7.6 जर आपण बेरीज केली तरी देखील आपल्याला ते उत्तर मिळणार आहे, म्हणजे 6 अधिक 6 12 चला 1, 7 अधिक 7 14 आणि 1 15, म्हणजेच 7.6 मीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाकार मैदानाचा जो व्यास आहे तो 15.2 मीटर इतका आलेला आहे, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर बरोबर आहे। पुढचं आपण जर आता प्रश्न पाहूया, तर प्रश्न एकदम सोपा आहे, एक शर्ट शिवण्यासाठी
2.25 मीटर कापड लागते तर 5 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल, या ठिकाणी पर्याय देखील देण्यात आलेले आहेत। आपण आता उत्तर हे सोडवायचं आहे तर 1 शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर म्हणजेच 2 मीटर 25 सेंटीमीटर इतकं कापड लागतं, तर 5 शर्ट म्हणजे गुणिले आपल्याला आता 5 करणार आहोत। तर 5 ने गुणल्यानंतर याचं जे उत्तर येणार आहे ते म्हणजे 5 5 25, 2 5 2 10 आणि 2 12 हातच्याला 1, 5 2 10 10 आणि 1 11 म्हणजे 11.25 हे उत्तर आलेलं आहे। 11.25 म्हणजेच 11.25 11.25 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया आपण आता, प्रश्न क्रमांक 35। तर प्रश्न क्रमांक 35 मध्ये आपल्याला या ठिकाणी काय म्हटलं आहे तर 36 एकूण विभाजकांची संख्या ही 24 एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे। मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला 36 विभाजक हे काढावे लागणार आहे, तर 36 विभाजक यानंतर 24 विभाजक। 36 विभाजक जर पाहिले तर 1 2 3 4 6 9 12 18 36 जर आपण यांची संख्या मोजली तर 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 9 ही या ठिकाणी 36 एकूण विभाजक आहे। 24 जर विभाजक आपण मोजले तर 24 विभाजक 1 2 3 4 6 12 आणि 24, तर 24 एकूण विभाजक हे 7 आहेत। आता जर आपण या ठिकाणी 9 आणि 7 यांचा जर आपण फरक पडला तर फरक हा 2चा आहे, म्हणजेच 2ने 24 विभाजक हे कमी आहेत आणि 2ने 36 विभाजक हे जास्त आहेत। आपण या ठिकाणी जे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 2 3 आणि 4, तर यामध्ये 2चा फरक या ठिकाणी असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे 36वा प्रश्न असा आहे की 75,9,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती, तर 75,9,535 याच्या पुढची संख्या म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अधिक 1 हा मिळवावा लागणार आहे। 6 3 5 9 0 5 7 म्हणजे 75,9,536 ही संख्या जी आहे क्रमिक ती येणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे। पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न एकदम सोपा आहे बघा। वृक्षसंवर्धन या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ ह्या महामार्गाला दुतर्फा 8,000 झाडे लावली, त्यापैकी 40% झाडे अमरावती अकोला महामार्गाला लावली, तर अमरावती यवतमाळ महामार्गाला किती झाडे लावलेली आहेत। तर मित्रांनो लक्ष द्या इकडे की 8,000 एकूण झाडं लावलेली आहेत दोन्ही महामार्गावर, त्यापैकी 40% म्हणजे 40% झाडं जी आहेत ती अमरावती अकोला या महामार्गावर लावलेली आहेत। तर आता अमरावती यवतमाळ यांची आपल्याला संख्या काढायची आहे, तर आता मित्रांनो 40% म्हणजे 100 वजा 40 जर केलं तर 100 वजा 40 म्हणजे 60% जी झाडं लावलेली आहेत अमरावती यवतमाळ या महामार्गाला ती आपल्याला काढायची आहेत। तर 8,000 × 60/100 या ठिकाणी आपण 0 हे अशा पद्धतीने घालूया म्हणजे 800 × 6। आता 800 × 6 जर आपण गुणाकार केला तर या ठिकाणी गुणाकार येतो आहे 6 8 48, हे 2 0। जर मित्रांनो आपण शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने शॉर्टकट गुणाकार करण्यासाठी हे त्याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे, त्यामुळे 4,800 हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे। म्हणजे 4,800 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी आलेलं आहे।
यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38 व 39 साठी सूचना आहेत की चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा। खालील एका खेड्यातील काही घरांमध्ये खाली दिलेल्या रंगाची रेशन कार्ड आहेत। इथे रेशन कार्डांचा रंग आहे आणि घरांची संख्या आहे, पांढरा रंग, पिवळा रंग, केशरी रंग। याचं प्रमाण जे दिलेलं आहे एक चित्र म्हणजेच 100 घरं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। तर मित्रांनो, आपण एक चित्र म्हणजे 100 या चित्रावरती आपण आता 100 100 हा अंक लिहून टाकायचा आहे, जेणेकरून आपल्याला याचं उत्तर चटकन हे मिळणार आहे। तर या ठिकाणी बघा मित्रांनो की प्रश्न 38वा काय विचारलेला आहे की केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या किती हे आपल्याला विचारलेलं आहे। तर केशरी रेशन कार्ड एक घर म्हणजे 100 म्हणजे 1 2 3 आणि 4 म्हणजे 100 200 300 400, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे। पुढचा याच्यावरतीच आधारित प्रश्न आहे की पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या, तर पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या झालेली आहे 200। बघा 100 आणि 100 200 ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या किती पट आहे। तर आता पिवळे आणि केशरी यांचा जर विचार केला तर पिवळे 200 आणि केशरी 400, म्हणजे दोघांची जर आपण बेरीज केली तर ती होते 600। तर आता हे 600 आहेत हे 200 किती पट आहे, तर 600 भागिले 200 जर आपण केलं तर याचं उत्तर आपल्याला सापडणार आहे मित्रांनो, म्हणजेच 600 भागिले 200, 00 हे गेले, एकक दशक दशक, बे एक बे त्रिक 6, म्हणजेच मित्रांनो 3 पट हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे। 39वा प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 3 पट हे आहे। त्यानंतर 40वा प्रश्न पाहूया। 40वा प्रश्न काय या ठिकाणी आहे, तर 5 डझन अधिक 2 ग्रोस बरोबर किती डझन। तर मित्रांनो हे आपल्याला दिलेलंच आहे 5 डझन, ह्या तो ह्या ग्रोथचं आपल्याला आता कन्वर्शन हे डझनमध्ये करायचं आहे। तर मित्रांनो 1 ग्रोस म्हणजेच 12 डझन, तर 2 ग्रोस म्हणजे 24 डझन झाले, म्हणजेच 5 डझन अधिक 2 ग्रोस म्हणजे 24 डझन, म्हणजे 24 अधिक 5 5 आणि 4 9 आणि 2, म्हणजेच 5 डझन अधिक 2 ग्रोस बरोबर 29 डझन, म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आहे की 41वा 37ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास 6व्या स्थानावर कोणती संख्या येईल। मित्रांनो आपल्याला आता 37चा पाढा तयार करावा लागणार आहे। तर 37च्या पाढ्यामध्ये असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या अशा असणार आहेत की पहिली 37, नंतर 74, नंतर 111, नंतर 148, नंतर 185, नंतर 222, आपण इथपर्यंतच घेऊया। तर आता 6व्या स्थानावरती जी आपली संख्या आहे त्या चढत्या क्रमानेच ह्या संख्या पाढ्यामध्ये आलेल्या आहेत। तर ही पहिली, ही दुसरी, तिसरी, चौथी, 5वी आणि 6वी, म्हणजे 222 ही संख्या 6व्या स्थानावरती येत आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। तर प्रश्न काय आहे, 42वा प्रश्न या ठिकाणी असं सांगतोय की 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता, तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील। मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे की महिना जर 31चा असेल तर 29 30 आणि 31 याच संख्यांचे वार जर आहेत ते 5 वेळा येतात। आता ऑगस्ट हा जो महिना आहे हा ऑगस्ट 31 दिवसांचा आहे, त्यामुळे आपल्याला 29 30 आणि 31 या दिवसाची तारीख आपल्याला काढावी लागणार आहे। तर मित्रांनो इथे पहा 12 ऑगस्टला वार कोणता आहे, तर 12 ऑगस्टला वार आहे शनिवार। तर 12 ऑगस्टमध्ये आपण आता 14 ऑगस्टचा वार आपण शोधायचा आहे। त्याचं कारण देखील तुम्हाला मी सांगतो की 12 तारखेला शनिवार, 13 तारखेला रविवार, 14 ऑगस्टला येणारा जो वार आहे तो
सोमवार असणार आहे। आता मित्रांनो इथे गंमत बघा की 7 तारखेच्या पाड्यातील जेवढ्या संख्या आहेत किंवा त्या दिवशी तोच वार असतो, म्हणजे 7 × 7 = 14, 7 × 21 = 28, म्हणजे 28 तारखेला देखील कोणता वार असणार आहे, तर सोमवार असणार आहे। 28ला देखील सोमवार असणार आहे। त्यामुळे आता 29, 30 आणि 31 या तारखेला जे असणारे वार आहेत ते 29ला मंगळवार, 30ला बुधवार आणि 31ला गुरुवार। मित्रांनो महिना 31चा असेल तर 29, 30 आणि 31 या तारखांचे जे वार आहेत ते 5 वेळा येतात। म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक 3रा जो आहे मंगळवार बुधवार गुरुवार, तर हा पर्याय हा या ठिकाणी बरोबर आहे। पुढचा आपण प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 43, अत्यंत सोपा असा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आहे। 2 दशांश अपूर्णांकातील फरक जो आहे तो आहे 4.585 आणि त्यापैकी 1 दशांश चिन्ह जो आहे तो आहे 3.256। तर मित्रांनो आपल्याला आता 2 दशांश अपूर्णांक जो आहे तो शोधायचा आहे। आता फरक हा दिला आहे त्यामुळे या संख्येत आपल्याला फरक हा मिळवावा लागणार आहे। तो फरक आपण मिळवला तर या ठिकाणी त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळत आहे। आपण त्याचं काळजीपूर्वक निरीक्षण करा तर या ठिकाणी जे उत्तर मिळत आहे ते 7.841, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत आहे। पुढे काहीपैकी चुकीचा पर्याय या ठिकाणी निवडा असं म्हटलेलं आहे। तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 या चारहीपर्यंत आपण आता काय करायचं आहे, कन्वर्शन करून हे घ्यायचं आहे। तर इथे या ठिकाणी एक छोटा टेबल तयार करत आहे, तो म्हणजे बघा मिली, सेंटी, डेसी, त्यानंतर मिली, मी मीटर, ली लिटर, ग्रॅम, त्यानंतर डेका, हेक्टो आणि किलो। या ठिकाणी असा एक चार्ट तयार करून घ्यायचा आहे आणि चार्ट तयार केल्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर हे सापडणार मित्रांनो आहे। एक काळजीपूर्वक याचं निरीक्षण करा। तर आता पहिला पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4। या ठिकाणी पहिला आहे 100 मीटर। 100 मीटर म्हणजे 1 हेक्टोमीटर। आता पुढे जाताना 1 0 कमी होत जातो, हा या ठिकाणी 1, म्हणजेच पहिला पर्याय हा मित्रांनो बरोबर आहे। तर दुसरा पर्याय आपण बघूया, 1000 लिटर, 1000 लिटर बरोबर 1 किलोलिटर। आता पुढे किलोकडे जायचं आहे त्यामुळे 1 0 हा कमी होत जातो, म्हणजे 1000 लिटर म्हणजेच 1 किलो हा देखील पर्याय मित्रांनो बरोबर आहे। पुढचा आपण पर्याय पाहूयात, तर पर्याय क्रमांक 3 आहे, 1 किलोग्रॅम म्हणजेच 10 हेक्टोग्रॅम। जेव्हा इकडं पुढे जातो तेव्हा आपल्याला 1 0 वाढवत जायचं आहे, म्हणजे हा देखील पर्याय मित्रांनो बरोबर आहे। पुढचा पर्याय म्हटलं की 1 ग्रॅम, 1 ग्रॅम या ठिकाणी आपण लिहिलं तर 1 ग्रॅम म्हणजे 100 डेसी। आता पुढे जाताना 1 0 लिहितो, आता डेसीमध्ये 1 0 पाहिजे, मात्र इथे 2 0 दिलेले आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आलेला आहे। म्हणजेच इथे जे उत्तर विचारलेलं आहे चुकीचा पर्याय निवडलं, तर हे उत्तर या ठिकाणी बरोबर मित्रांनो आहे। पुढचं आपण प्रश्नाचं आपण विश्लेषण पाहूया। तर मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवर प्रश्न असा आहे की 45वा खालील दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा। तर मित्रांनो या ठिकाणी रेखांकित केलेला जो भाग आहे आणि एकूण भाग आहे ते एकूण भाग आपल्याला या ठिकाणी 16 आहेत आणि त्यापैकी हा 1, 2, 3 आणि 4 म्हणजे 4 भाग हे या ठिकाणी रेखांकित केलेले आहेत। त्यात आपल्याला जी आता शेकडेवारी काढायची आहे म्हणजे 100 म्हणजे 100 पैकी किती ते काढायचं आहे। तर या ठिकाणी हे जर आपण सोडवलं, ते सोडवल्यानंतर आपलं जे येणारं उत्तर आहे
तर आता या ठिकाणी आपण पाहूया तर 100 × 4/16 4 × 1 = 4, 4 × 4 = 16 4 × 4 = 25 हे उत्तर येणार आहे। म्हणजेच येणार उत्तर आहे ते 25 मित्रांनो आलेलं आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक 1 25% हा या ठिकाणी पर्याय हा बरोबर आलेला आहे। पुढचा आपण आता प्रश्न सोडवूया। प्रश्न क्रमांक 46 तीन अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी सम संख्या याच्यामधील फरक या ठिकाणी विचारला आहे। तर लहानात लहान 3 अंकी विषम संख्या जी आहे ती 101 आहे, वजा फरक म्हणजे वजा 2 अंकी मोठ्यात मोठी सम संख्या ती आहे 98। म्हणजे 101 - 98 आपल्याला करायचं आहे। तर याचं उत्तर जे आहे ते 3 येत आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर बरोबर आहे। पुढे प्रश्न क्रमांक 47 या ठिकाणी काय सांगितलं आहे तर 5.435 5.84 5.123 5.064 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिली व शेवटची, आता म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, पहिली व शेवटची म्हटल्यावर याच्यातला फरक विचारला आहे। तर आता आपण याच्यातली जी मोठी संख्या आहे ती अगोदर शोधून काढूया। तर याच्यातली मोठी संख्या ही शेवटची राहणार आहे, ती 5.435 आणि लहान जी संख्या राहणार आहे ती आहे 5.64। तर याच्यातला आपल्याला फरक हा शोधून काढायचा आहे। तर 5.435 - 5.064 ही आपण आता याची वजाबाकी करत आहोत। तर या ठिकाणी 5 × 4 = 1 राहिला, 3 × 3 = 6 जात नाही, त्यामुळे इथे आपण 3 पुन्हाचा घेतल्यानंतर उसना घेतल्यानंतर 13 × 13 = 6 = 7 राहिले आणि इथे 3 × 5 = 0 म्हणजे 0.371 हे उत्तर या ठिकाणी मित्रांनो आलेलं आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे तो देखील अत्यंत सोपा असा प्रश्न आपल्याला आहे। तर विजयरावांनी 50 डझन या दराने 30 डझन संत्री विकत घेतली, त्यापैकी 15 संत्री खराब झाली, उरलेली संत्री त्यांनी 6 प्रति संत्रे या दराने विकली, तर त्यांना या व्यवहारात किती नफा अथवा तोटा झालेला आहे तो शोधून काढायचा मित्रांनो आहे। तर आपल्याला त्याची ती खरेदी किंमत जी आहे ती आपल्याला आधी शोधून काढायची। 30 डझन जी संत्री आहेत ती त्यांनी 50 रुपये डझन दराने विकली, म्हणजेच 1500 ही खरेदी किंमत मित्रांनो झालेली आहे। यानंतर पुढे त्यातले जे नग आहेत ते आता आपण काढूया। तर 1 डझन म्हणजेच 12, म्हणजे आता 30 डझन म्हणजे 12 × 36 म्हणजे 360 एकूण ते संत्री होते, नग होते, त्यातले आता काय झालं तर 15 संत्री काय झाली आहेत, खराब झाली आहेत। म्हणजे 360 - जर आपण 15 केले तर या ठिकाणी 345 ही संत्री राहिलेली आहेत। 345 संत्री जी आहेत ती प्रति 6 रुपये दराने त्यांनी विकलेली आहेत। म्हणजेच आता 345 × आपण 6 केलं तर येणारं जे उत्तर आहे ते 2070 हे या ठिकाणी उत्तर येतात। 2070 हे काय झाले तर विक्री किंमत झालेली आहे। आता या ठिकाणी आपण जर पाहतोय तर विक्री किंमत ही जास्त आहे आणि खरेदी किंमत ही कमी आहे, म्हणजे साहजिकच या ठिकाणी विजयरावांना नफा झालेला आहे। तर 2070 - 1500 जर आपण या ठिकाणी वजाबाकी केली तर येणारं जे उत्तर आहे ते आहे या ठिकाणी 20 × 15 = 5 म्हणजे 570 हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक 1 570 रुपये त्यांना नफा झालेला आहे।
पुढचा या ठिकाणी प्रश्न असा आहे की एका डब्यात 15 किलो 500 ग्रॅम तांदूळ भरले, 10 डब्यात किती तांदूळ मावतील? तर सोपा प्रश्न असा आहे, तर 15 किलो 500 ग्रॅम हे एका डब्याची क्षमता आहे, असे 10 डब्यांमध्ये तांदूळ भरलेले आहेत। आपण मित्रांनो या ठिकाणी शॉर्टकट गुणाकार करूया, 155 एके 155 आणि हे 3 0 या ठिकाणी दिले, दशांशचिन्ह 3 घर सोडून म्हणजेच 155 किलो हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी मित्रांनो आलेलं आहे। पुढचा जो प्रश्न आहे तो पण बघा अत्यंत सोपा असा प्रश्न आहे की एका बाटलीत 125 मिली सुहासिक तेल भरते, म्हणजे 0.125 इतकं तेल भरलं जाते, तर 4 लिटर सुहासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? तर 4 लिटर म्हणजे 4 × 1000 म्हणजे 4000 लिटर हे तेल भरण्यासाठी आपल्याला किती बाटल्या या काढाव्या लागणार आहे। तर 4000 आपण जर 125 ने जर भागलं तर येणारं जे उत्तर आहे ते म्हणजेच बाटल्यांची संख्या येणार आहे। तर या ठिकाणी आपण जर भागाकार या ठिकाणी जर केला 4000 / 125, तर 125 ने भागल्यानंतर 125 × 375 याच्यातून वजा केल्यानंतर येणार जे आहे ते या ठिकाणी 250 होत आहेत, 125 × 250 तर 32 बाटल्या या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत। आता 32 आणि 125 जर गुणाकार केला तर तो 4000 हा इतका येतो, म्हणजेच 32 बाटल्या ह्या लागणार आहेत 4000 मिली सुवासिक तेल भरण्यासाठी किंवा 4 लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी। पुढचा या ठिकाणी प्रश्न 51 आहे की 3 त्रिकोण 4 चौकोन या संख्येत 6 ने निशेष भाग जातो, तर चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असतील? मित्रांनो काय करायचं आहे या ठिकाणी, आपण पर्यायामधले हे जे अंक आहेत ते अंक या ठिकाणी ठेवून बघायचे आहेत। तर मित्रांनो एक आणखी एक लक्षात घ्या, तर पर्याय क्रमांक जे आहेत हे पहिला दुसरा तिसरा आणि चौथा, या तिसरा आणि चौथ्या पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला एक इथे 3 जर घेतले तर 6 च्या पाड्यामध्ये कोणत्याही ठिकाणी 3 हा अंक नाही आहे किंवा 1 हा अंक देखील नाही आहे, त्यामुळे हे 2 पर्याय या ठिकाणी आपल्याला बाद करावे लागणार आहेत। आता या 2 पर्यायामधून आपण आता काय करायचं आहे, तर इथे आपण ते घेऊन त्यांना 6 ने भाग घालून बघायचा आहे। आता पहिला पर्याय आपण या ठिकाणी घेऊया 3 3 4 2 आणि इथे हा पर्याय घेऊन बघूया, तर 3 3 4 4 / 6 तर ते भाग घालूया, 6 × 5 = 30 उरले 3 वरून 4 घेतले, 6 × 5 = 30 = 4 0 37 42 ते बाकी 0 उरलेली आहे। पुढे ह्यालाही घालून बघूया आपण, तर 6 × 5 = 30 3 6 × 5 = 4 4 37 42 जे उरले 2 इथे बाकी 2 उरते पण इथे बाकी 0 उरते, म्हणजे निशेष भाग इथं जातोय, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे। पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया, तर सोबत दिलेल्या आकृतीतील खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दाखवत नाही? तर मित्रांनो या ठिकाणी आपण जर या अपूर्णांकांना जर आपण सोपे रूप देण्याचा प्रयत्न केला तर आपल्या इथे लक्षात येईल 2 × 1 = 2 2 × 3 = 6 हे आहेतच, 1/3 आता इथे 4 × 2 = 8 4 × 3 = 12 म्हणजे 2/3 2/3 2/3
तीन इथे एक चे तीन म्हटल्यानंतर या ठिकाणी जर आपण लक्षात आलं असेल आपल्या की पर्याय क्रमांक तीन हा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे। पुढे मित्रांनो 53वा प्रश्न या ठिकाणी आहे की 4000 रुपये 10% दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल, म्हणजे मिळणारी रक्कम म्हणजेच मुद्दल अधिक रास हे याच्या दुप्पट म्हटल्यावर 8000 रुपये हे त्याची रास त्याला आली पाहिजे, म्हणजेच 8000 रास येण्यासाठी हे जे मुद्दलावर व्याज आहे ते 4000 इतके यायला पाहिजे। तर आपण या ठिकाणी पर्यायामधून जर घेतलं तर या ठिकाणी जर आपण गुणाकार केला तर भागिले 100 हे मानून जर आपण गुणाकार केला तर हे 20 आपण घालूया, 40 × 10 × हा पर्याय 20, 40 × 10 × 10, 40 × 10 × 2 आणि 40 × 10 × 5। आता या सगळ्यांची जर उत्तरं बघितली तर या ठिकाणी येणारी जी उत्तरं आहेत तर 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 आणि 30 म्हणजेच 8000, म्हणजे व्याज काढायचं आहे आपल्याला। 4 × 1 = 4, 4 × 5 = 20 आणि 20 म्हणजेच 2000, 4 × 1 = 4, 4 × 4 आणि 30 = 4000, 4 × 4, 4 × 2 = 8, 20 = 800। तर मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या की आपल्याला 4000 हे व्याज यायला पाहिजे होतं आणि ते व्याज पर्याय क्रमांक 2 हा घेतल्यानंतरच आलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे। पुढे पुढचा प्रश्न 54वा आहे, खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे, ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे। मित्रांनो जर आपण याचे त्रिकोण बारकाईने मोजलेत तर त्रिकोणांची संख्या ही एकूण जे त्रिकोण आहे ते त्रिकोण 12 येत आहेत आणि चौकोनांची संख्या जर पाहिली तर चौकोनांची संख्या ही 8 आहे। तर आता चौकोन जे आहेत ते 4 कमी आहेत आणि त्रिकोण जे आहेत ते 4 जास्त आहेत। तर आपल्याला जे मित्रांनो या ठिकाणी विचारलेलं आहे की कोण जास्त आहेत, त्रिकोण जास्त आहेत आणि ते कितीने जास्त आहेत, तर ते 4 जास्त आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर आहे। पुढचं 55वा प्रश्न अत्यंत सोपा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी विचारलेला आहे, तो म्हणजे असा आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे। तर लक्षात घ्या इथे 5 पर्यायात 5 जे आहे ते 5 याचं जर पाहिलं तर ते 10000 स्थानावरती आहे, म्हणजेच 50000 हे त्याचं हे आहे। इथे एककावरती आहे म्हटल्यानंतर त्याची स्थानिक किंमत 5 आहे, इथे 1000 स्थानावर आहे म्हणजे त्याची किंमत 5000 आहे आणि इथे शतक आहे म्हणजे त्याची स्थानिक किंमत 500 आहे, म्हणजे आता सर्वात स्थानिक किंमत कमी असणारी जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 2 आहे। त्यानंतर 56वा प्रश्न आपण पाहूया, तर 56वा प्रश्नाचं जर आपण विश्लेषण या ठिकाणी जर पाहिलं तर 28 × 3/7 म्हणजेच 12 जर आपण हे या ठिकाणी जर आपण त्याचं करून पाहिलं तर 28/7 म्हणजेच 28/7 आणि येणाऱ्या उत्तराला आपण 3 गुणलं तर येणारं जे उत्तर आहे ते 12 आहे। बघा 28 × 7 = 28 म्हणजे 4 × 4 = 12 म्हणजे हा पर्याय बरोबर आहे। त्यानंतर पर्याय क्रमांक आपण जर दुसरा पाहिला तर दुसऱ्या पर्यायात देखील आपण जर 5/4 भागलं तर 5/4 भागल्यानंतर येणारं जे उत्तर आहे ते आहे 0.8, 0.8 जर 15 गुणलं तर येणारं जे उत्तर आहे ते
12 येत आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 देखील बरोबर आहे। पर्याय क्रमांक तिसरा जर आपण पाहिला तर पर्याय क्रमांक तिसरा मध्ये 14 ची 7/7 पट म्हणजे 14/7 येणाऱ्या उत्तराला 6 ने गुणलं तर बघूया तर 14/7 म्हणजे 7 × 2 = 14 2 आलेले आहे बेसम 12 म्हणजे हे देखील उत्तर या ठिकाणी मित्रांनो बरोबर आलेले आहे। आता 3 बरोबर आहेत म्हटल्यानंतर अयोग्य उत्तर हेच असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो पाहूया 57 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर तुकड्यांची लांबी किती असेल। 504 मीटर तार जी आहे ती 8 ठिकाणी कापलेली आहे म्हणजे कापांची संख्या जी आहे ती कापांची संख्या 8 आहे त्यामुळे तुकडे जे आहे ते तुकडे एकूण येणारी संख्या आहे ती 9 आहे। 504 या संख्येला जर आपण 9 ने भागले तर आपल्याला अगदी सहजरित्या उत्तर हे मिळणार आहे। जेव्हा 8 वेळा कापतो तेव्हा 9 तुकडे होतात म्हणजे 9 504 इथे आपली गडबड झाली देखील असणार आहे। तर या ठिकाणी आपण हे उदाहरण सोडवूया। तर मित्रांनो 9 × 5 = 45 50 × 45 गेले 5 राहिले 954 म्हणजे येणार जे उत्तर आहे ते 56 या ठिकाणी मित्रांनो आलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर बरोबर आलेलं आहे। 58वा प्रश्न आपण पाहूया। खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते लिहा। या ठिकाणी काही पदावल्या आहेत आणि काही लहान मोठेपणा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर 20 + 5 = 25 / 5 = 5 म्हणजे 20/5 = 4 उत्तर येते 4 + 5 = 9 म्हणजे हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे। पर्याय क्रमांक 2 आपण पाहूया। 7 × 56 = 56 × 5 = 61 तर दोन्हीकडची जी बाजू आहे ती समान आहे म्हणजे हा पर्याय बरोबर आहे। पुढे 105/3 म्हणजेच 35 पेक्षा मोठा 4 × 9 = 36 आता हे चिन्ह आहे ते उलटं दिलेलं आहे त्यामुळे हा देखील पर्याय चुकलेला आहे मित्रांनो। त्यानंतर 100 × 10/1 याचं जर उत्तर बघितलं तर ते 1000 इतकं येतं पेक्षा मोठा 100/10 उत्तर 10 येतं 10 × 100 म्हणजे आता इथे देखील चिन्ह हे उलटं केलेलं आहे त्यामुळे हा देखील पर्याय चुकीचा आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो आहे। पुढचा प्रश्न या ठिकाणी असा देण्यात आलेला आहे तो बघा बरं। इष्टिकाचितीच्या कडा व शिरोबिंदूंची एकूण बेरीज इष्टिकाचितीच्या ज्या कडा आहेत त्या कडांची संख्या आहे मित्रांनो 12 + शिरोबिंदूंची संख्या आहे 8 = या दोघांची बेरीज 20 पुढे घनाच्या कडा ज्या आहेत त्या 12 + पृष्ठांची जी संख्या आहे ती आहे 6 तर यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे तर ही वजाबाकी आलेली आहे 6 म्हणजेच यांची 20 आहे यांची 6 आहे म्हणजे दोघांमधला जर आपण फरक काढला तर 20 + 6 = 14 म्हणजे 14 जास्त आहेत इष्टिकाचितीच्या कडा आणि शिरोबिंदूंची एक संख्यांची म्हणजे बेरीज हे 14 म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे। 60वा प्रश्न बघा मित्रांनो या ठिकाणी अत्यंत सोपा आहे। हरजित सिंगने बँकेकडून 20,000 रुपये 10.7 दराने 3 वर्षासाठी सरळ व्याज घेतले तर बँकेला किती व्याज म्हणजे इथे सरळ आपल्याला सरळ व्याज विचारलेलं आहे। खूप सोपा प्रश्न आहे अत्यंत सोपा आहे आणि काही मिनटामध्ये आपण हा प्रश्न सोडवणार आहोत। 20,000 × 7 × 3/100 हे करावंच लागणार आहे त्यामुळे आपण जर 2 शून्य इथे घालवलेत तर राहिले 200 × 7 × 3 म्हणजे 200 × 7 × 3 721 / 42 42 × 2 = 42 आणि वरती 2 = 0 हे अत्यंत
सोप्या पद्धतीने आणि अत्यंत जलद पद्धतीने अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. तर 4,200 रुपये हे या बँकेला व्याज द्यावंही लागणार आहे. पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 61 वा पहा बरं. खालील आकृतीबंध पूर्ण करा. आता जर इकडं पाहिलं तर डाव्या दिशेला बाण 2 स्टार, उजव्या दिशेला बाण पुन्हा डाव्या दिशेला बाण 2 स्टार. 2 स्टार गेल्यानंतर आपल्याला इथे डाव्या दिशेला बाण येईल. त्यानंतर पुढचा उजव्या दिशेला बाण येईल आणि डाव्या दिशेला बाण. आता अशा प्रकारच्या बाणांची स्थिती कुठे आहे ते आपण जरा पर्यायात पाहून घेऊया. तर या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मध्ये अशा प्रकारच्या बाणांची स्थिती आहे. त्यामुळे हा आकृतीबंध हा पर्याय लिहिल्यानंतर आकृतीबंध मित्रांनो पूर्ण होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे. पुढचं मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 62 आहे. 304 या अपूर्णांकात 304 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल. मित्रांनो अत्यंत सोपा हा प्रश्न असा आहे. तर बेरीज 3 येईल म्हणजेच या खालच्या पर्यायाने वरच्या संख्येलाही काय करायचं आहे, भागायचं आहे. म्हणजे 4 च्या पर्यायात तिसऱ्या स्थानावर कोणती संख्या येणार आहे किंवा 4 चा जर आपण 3 शी गुणाकार केला तर 4 × 3 = 12 येणार आहे. म्हणजे वरती जी बेरीज आहे ती जेव्हा 12 येईल तेव्हा 4 ने भाग घालल्यावर 3 हे उत्तर येणार मित्रांनो आहे. तर 304 मध्ये आपल्याला किती वेळा मिळवलं तर 12 येत आहे. तर बघा बरं 3 × 4 + 3 म्हणजे 6 होणार आहेत. अधिक 3 केले की 9 होणार आहेत आणि अधिक 3 केले की 12 होणार आहेत. म्हणजे या 3 मध्ये हे 3 1 2 3 वेळा मिळवले की उत्तर येणार आहे 12. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर बरोबर आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे तो पण अत्यंत सोपा असा प्रश्न आहे. बघा बरं, बाजारामध्ये 17 आंब्यांच्या पेट्यांची किंमत 6,035 रुपये आहे. तर अशा 25 आंब्यांच्या पेट्यांची किंमत किती आहे. या 6,035 ला जर आपण या 17 ने भागलं तर एका पेटीची किंमत येणार आहे. तर या ठिकाणी आपण 17 ने आता भागूया. 17 × 51 त्यानंतर इथून उरले 9, वरून घेतले 3, 17 × 5 = 85, वरतून उरले 8, 0 वरून घेतले 5, पुन्हा 17 × 5 = 85 म्हणजे या ठिकाणी 355 ही एका पेटीची किंमत आलेली आहे. आता 25 पेट्यांची आपल्याला किंमत ही काढायची आहे. 355 × 25, 25 चा पाठापाठ असेल तर आपला गुणाकार पटकन होईल. तर या ठिकाणी 25 × 5 = 125, 5 × 7 = 12, 25 × 5 = 125, 125 मध्ये 12 मिळवले तर 137 उत्तर आलेलं आहे. आणि इथे आजच्या आपला तर 13 दिलेले आहेत. 25 × 3 = 75, 75 × 13 = 88 म्हणजेच 8,875 रुपये हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आणि पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा बरं. मारियाला सेमिनारसाठी 10:30 वाजता पोचायचे होते. तर 10:30 म्हणजे 10:30 तिला पोचायचे होते परंतु गाडी पंक्चर झाल्याने तिला पाऊण तास उशिरा झाला. पाऊण तास म्हणजेच 45 मिनटं तिला उशीर झालेला आहे. तर ती सेमिनारला किती वाजता पोचली म्हणजे तिचा पोचायचा टाईम काढायचा आहे. तर 10:30 मध्ये आपण 45 मिनटं जर पुढे वाढवली तर उत्तर येणार आहे. या ठिकाणी आपण बेरीज करूया 5. त्यानंतर येते 7. आता 7 म्हटले म्हणजे इथं 75 येत आहे आणि 10 म्हणजे 10 × 75 म्हणजे या 75 मधून पुन्हा 60 मिनटाचं आपण कन्व्हर्शन 1 तासामध्ये केलं तर इथे 11 होणार आहे आणि 15 राहणार आहेत. म्हणजेच 11:15 ती त्या सेमिनारला पोचली. 10:45 ती पोचलेली आहेत. म्हणजेच 11:15 याचा जर पर्याय बघितला तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे. 65 वा प्रश्न आपण पाहूया या ठिकाणी. 65 वा प्रश्न काय या ठिकाणी सांगितलेला आहे. तर काहीपैकी कोणते विधान अयोग्य मित्रांनो आहे. तर प्रश्न त्यातील 4 विधान आहेत. कोणत्याही संख्येला 0 ने गुणले तर गुणाकार
ती संख्या येते, तर आपण एक कुठली एक संख्या घेऊया, पाच हा ही संख्या घेऊया आपण सर्वांसाठी, तर पाच गुणिले शून्य, तर या ठिकाणी उत्तर शून्य, परंतु इथे गुणाकार तीस संख्या म्हटले, त्यामुळे हे विधान मित्रांनो चुकलेलं आहे. कोणत्याही संख्येला शून्याने गुणले तर गुणाकार शून्य येतात. आपण पाचच ही संख्या घेऊ, गुणिले शून्य बरोबर उत्तर येते शून्य, म्हणजे हे विधान बरोबर येत आहे. पुढची चेक करूया आपण, कोणत्याही संख्येला एकने भागल्यास भागाकार तीच संख्या येते, म्हणजेच आपण पाच या संख्येला एकने भागले तर उत्तर येणारं जे आहे ते पाच आहे, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार एक येतो. आपण पाच भागिले पाच करूया, म्हणजे पाच एक पाच, म्हणजे एक उत्तर आलेलं आहे, म्हणजेच हेही विधान बरोबर आहे. त्यामुळं अयोग्य विधान जे आहे ते पर्याय क्रमांक एक हे मित्रांनो अयोग्य विधान या ठिकाणी आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आहे, दोन अंकी संख्येत सहा हा अंक असलेल्या संख्या किती आहेत. तर मित्रांनो आपण दोन अंकी कोणत्याही संख्या ज्या आहेत, या दोन अंकी संख्येत कोणताही अंक हा एकोणीस वेळा येतो, हे आपण पाठ देखील केला असेल, परंतु देखील इथं आपण थोडं विश्लेषणासाठी त्या संख्या आपण पाहूयात. तर आपण एकच स्थानी सहा अंक असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या घेऊयात दोन अंकी. तर सोळा, सव्वीस, छत्तीस, सेहेचाळीस, छप्पन्न, सहासष्ट, शहात्तर, शहाऐंशी, शहाण्णव, त्यानंतर पुढे इतर ठिकाणी सहा अंक असणाऱ्या, म्हणजेच साठ, एकसष्ट, बासष्ट, त्रेसष्ट, चौसष्ट, पासष्ट, सहासष्ट, सदुसष्ट आणि अडुसष्ट, एकोणसत्तर, उर्वरित ठिकाणी सहा कुठे नाहीत. आता इकडे जर दोघींचं निरीक्षण केलं तर सहासष्ट या ठिकाणी आणि सहासष्ट याही ठिकाणी आहे, त्यामुळे आपण एक कुठलं तरी कॅन्सल करूया. आता आपण सहा असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या मोजूया, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस, म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर आलेलं आहे एकोणीस. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे की दोनशेच्या शेकडा वीसमधून दहा वजा केल्यास किती उरतात. तर दोनशेच्या शेकडा दहा, म्हणजेच आता या ठिकाणी जर पाहिलं तर दोनशे गुणिले दहा भागिले शंभर, म्हणजे हे दोन शून्य जर आपण काढलं तर दोनशेचा दहा टक्के किती येणार आहे, तर दोन गुणिले दहा, म्हणजेच तो येणार आहे वीस. आणि या वीसमधून आपल्याला दहा वजा केले तर वीस वजा दहा बरोबर उत्तर येणार आहे दहा, म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आलेलं आहे. यानंतर अडुसष्टावा प्रश्न या ठिकाणी पाहूया, खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळही नाही सहमूळही नाही. आपण आपल्याला सगळ्यांना जोडमूळ संख्येच्या ज्या जोड्या आहेत त्या पाठ आहेतच, म्हणजे यामध्ये जर आपण पाहिलं तर हा पर्याय जो आहे तो जोडमूळ आहे, हा पर्याय देखील आहे तो जोडमूळ आहे, हा पर्याय देखील आहे तो जोडमूळ आहे, परंतु ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी जर संख्या पाहिली तर ती जोडमूळ देखील नाही आणि सहमूळ देखील नाही. तर ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी म्हटल्यावरती पर्याय क्रमांक एक हा या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो आहे. पुढचा एकोणसत्तरावा जो प्रश्न आहे तो पाहूया आपण, की समीरने सहा लक्ष सात ही जी संख्या आहे ती लिहिताना त्याने चुकून अशा पद्धतीने लिहिली, म्हणजे एक शून्य त्याने जास्त या ठिकाणी लिहिलेला आहे, तर तो आहे असा बघा, तर त्याने एकूण एक दोन तीन चार पाच शून्य लिहिलेले आहे, एक दोन तीन चार पाच, म्हणजे साठ लक्ष सात अशी त्याने लिहिली, परंतु ॲक्च्युली ती संख्या काय आहे तर सहा लक्ष सात ही अशी संख्या आहे. त्यामुळे काय झालेलं आहे तर त्याने ती लिहिल्यामुळे त्याचं उत्तर जे किती फरकाने चुकलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. सहा लक्ष सातमधून साठ लक्ष सातमधून सहा लक्ष सात गेल्यानंतर येणारं जे उत्तर मित्रांनो या ठिकाणी आहे ते आहे चौपन्न लक्ष. आणि चौपन्न लक्ष असणारा जो पर्याय आहे तो मित्रांनो पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो सत्तरावा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपण अगोदर
3 + 4 + 5 + 6 + 5 + 8 यांची बेरीज करायची आहे। तर सुरुवातीला आपण या दोघांची बेरीज करून घेऊया, नंतर आलेल्या बेरीजेत या दोघांची बेरीज करूया। तर छेद समान नाही, त्यामुळे आपल्याला छेद समान करून घ्यावा लागत आहे। 37 + 18 + 4 = 20 / 24 म्हणजे या ठिकाणी हे जे उत्तर आहे ते 38 / 24 + 5 / 8। आता मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला आता छेद समान देखील याचा करून घ्यायचा आहे। आता छेद समान करून घेत असताना आपण यामध्ये जर 3 ने गुणलं दोन्ही छेदाने अंशाला, तर आपल्याला 24 हे उत्तर येऊन छेद समान होणार आहे। म्हणजेच 38 / 24 = 5 × 3 = 8 × 3 म्हणून 38 / 24 + 5 = 15 / 24 या दोघांची जर बेरीज केली तर ती येते 53 / 24। आता 53 / 24 म्हणजे छेद 24 असणारे जे पर्याय आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात। तर छेद 24 असणारे पर्याय हा पर्याय आणि हा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हा आहे। म्हणजेच हे दोन पर्याय याच्यातून बाद होतात। आता जर आपण 53 / 24 याची जर आपण ह्या पूर्णांकयुक्त पूर्णांकात जर आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर आपल्याला इथे लक्षात येईल की याचा आपण करून अगोदर बघूया। 24 × 5 केलं आणि त्याच्यामध्ये बेरीज केली तर 53 हा उत्तर येत नाही। 24 × 2 = 48 / 5 = 53 म्हणजे याचं जर कन्वर्शन केलं तर ते 53 / 24 इतकं येतं। म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर बरोबर आहे। पुढचं या ठिकाणी प्रश्न आहे की 625 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 50 रुपये दराने प्रति मीटर दराने किती खर्च येईल। क्षेत्रफळ या ठिकाणी दिलेलं आहे 625 आणि चौरसाकृती आहे, म्हणजे 625 जर आपण वर्गमूळ काढलं तर बाजूचं माप आपल्याला मिळणार आहे आणि बाजूचं माप जे आहे ते 25 मीटर हे इतकं मिळालेलं आहे। आता या चौरसाची परिमिती आपल्याला काढावी लागणार आहे, कारण बागेला 4 पदरी कुंपण घालायचं आहे चारही बाजूने। म्हणजेच 25 × 4 जी परिमिती या ठिकाणी आलेली आहे 100 मीटर। आता 100 मीटरचे आपल्याला असे जे 100 मीटरचे असा जो हा चौरस आहे त्याचा असे 4 एकूण पदरी कुंपण घालायचे आहे। म्हणजेच या 100ला आणखी 4 ने गुणलं तर उत्तर येणार आहे 400। म्हणजे 400 ती तार लागणार आहे। तर आता या प्रत्येक चौरस प्रत्येक मीटरला जो आहे खर्च आहे तो 50 रुपये दिला आहे। म्हणजे या 400ला आपण जर पुन्हा 50 ने जर गुणलं तर आपल्याला याचा खर्च येणार मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण त्याचं उत्तर आपण सोडवतोय, ते म्हणजे असं की 5 चौक या ठिकाणी 20 आणि हे 3 0 घेतले तर येणारं जे उत्तर आहे ते 20,000 रुपये। म्हणजेच ही 425 चौरस मीटर क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाकृती बागेला 20,000 रुपये इतका खर्च येणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर बरोबर आहे। पुढचं आता आपण प्रश्न पाहूया। तर या ठिकाणी मित्रांनो प्रश्न पुढचा असा आहे की एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत 100 किलोमीटर रस्त्यावर 5 किमी अंतरावर 1 याप्रमाणे दुतर्फा म्हणजे रस्त्याच्या त्यांनी दोन्हीही बाजूला झाडं अशा पद्धतीने लावण्याचं ठरवलेलं आहे। तर मित्रांनो 100 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर 5 किलोमीटर म्हणजे 100ला आपण आता 5 ने जर भागलं तर येणारं जे उत्तर आहे ते 20 आहे। आता एका रांगेमध्ये 20 ह्या गॅप होणार आहेत 5-5 किलोमीटरच्यामध्ये। तर यामध्ये आपल्याला आता 1 हा मिळवावा लागणार आहे, त्यामुळे एका बाजूची झाडांची संख्या ही 21 झाली आहे। म्हणजे एका बाजूला 21 आणि दुसऱ्या बाजूला अधिक 21 म्हणजेच 42 झाडं हे मित्रांनो त्या रस्त्याच्या दुतर्फा लावली जाणार आहेत। म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर आलेलं आहे।
आता पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, तो पण अत्यंत सोपा आहे की संदीप जवळ 42,378 क्रमांकापासून 42,432 क्रमांकापर्यंत क्रमांक नोटा असलेले 100 रुपयांचे एक बंडल आहे. त्या 100 रुपयांच्या नोटाऐवजी त्यांना 500 रुपयांच्या नोटा हव्या असतील, तर 500 रुपयाच्या एकूण किती नोट येतील? खूप सोपा प्रश्न आहे. तर मित्रांनो, काय करायचे, हे जे नंबर दिलेले आहे या नंबरची वजाबाकी करायची आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक मिळवायचा आहे. म्हणजेच 42,432 वजा 42,378 यांची जी वजाबाकी आलेली आहे ती 54 आलेली आहे. यामध्ये आपल्याला अधिक एक मिळवायचं आहे, म्हणजे 55 नोटा या 100 आहेत. म्हणजे 100 जर 55 नोटा आहेत तर रक्कम जी होते ती होते 55,000 रुपये. आता 5,500 होते, तर 5,500 ही ज्या नोट जी रक्कम आहे ती त्यांना 500 रुपयाच्या नोटा हव्या असतील, तर 500 रुपयाच्या किती नोटा लागतील? तर 5,500 आपण जर 500 भागलं तर आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 55 राहिले, म्हणजे 5 एके 5 5 एके 5 5 एके 5, म्हणजे 11 या ठिकाणी उत्तर याचं आलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक एक, जेव्हा 500 नोटा असतील तेव्हा 5,500 रुपयाच्या 55 नोटा असणार आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो आहे 74वा. आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी 9,500 रुपये खर्च आलेला प्रवास खर्च आहे, म्हणजे 9,500 रुपये त्याचा प्रवास खर्च आहे, अधिक 7,500 रुपये इतर खर्च आला, म्हणजे 7,250 त्याला इतर खर्च आलेला आहे. तर त्याला केरळ सहलीसाठी एकूण किती खर्च आला, तर याची बेरीज केली तर आपल्याला इथे लक्षात येणार आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 16,750, तर पर्यायामध्ये 16,750 या ठिकाणी कुठे आहे, तर 16,750 म्हणजेच पावणे 17,000 हे त्याचं उत्तर आहे. 17,000 जर पाहिलं तर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर बरोबर आहे. आता पुढचा 75वा आणि शेवटचा या ठिकाणी मित्रांनो प्रश्न आहे की शेजारील घड्याळात किती वाजले आहेत. घड्याळामध्ये रोमन अंक या ठिकाणी दिलेले आहेत, तर ज्या ठिकाणी तासकाटा असतो तेवढीच त्या घड्याळात वाजलेलं दर्शवत असतं. आता तासकाटा हा रोमन संख्याप्रमाणे 9 आहे आणि मिनिटकाटा हा 12 आहे. म्हणजेच मित्रांनो या घड्याळामध्ये 9 वाजलेले आहेत, आणि 9 वाजल्याचा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 2 हा मित्रांनो या ठिकाणी पर्याय आहे. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी 31 जुलै 2022 रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतील पेपर क्रमांक 1 यामधील गणित या विषयातील प्रश्न क्रमांक 26 ते 75 आपण प्रश्नांचं विश्लेषण अगदी जलद रीतीने हे आपण पाहिलेलं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून ज्यावेळेस अंतिम उत्तरसूची अधिकृतरित्या जाहीर केली जाईल त्यावेळेस आपण आपली उत्तरंही पडताळून पाहायची आहेत. मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सहभागी झालात आणि शेवटपर्यंत या प्रश्नांचं आपण विश्लेषण पाहिलं ऐकून घेतलं, त्याबद्दल आपण मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि आणखीही अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण पुढच्या देखील काही कालावधीमध्ये शिष्यवृत्ती विषय हे पाहणार आहोत. तर आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या शिष्यवृत्ती विषयक तसेच इतरही शैक्षणिक व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटनावर प्रेस करा. धन्यवाद.